आज विधानसभा अध्यक्षासमोर पुन्हा एकदा अपात्रतेची सुनावणी सुरू झाली होती। या सुनावणीमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टीचा उल्लेख झालेला आहे। एक तर काढलेल्या व्हीप बद्दलची चर्चा, दुसरी एक जो बैठक झाली 19 आणि 20 तारखेला, त्या बैठकीमध्ये जे काही सह्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये दादा भुसे असतील, संजय राठोड असतील, आणखीन एक मंत्री, त्यांच्या सह्या आहेत असं एकंदरीत शपथेवर सुनील प्रभूने अध्यक्षासमोर मांडलं। परंतु त्याच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये जे काही मागे ऍफिडेविट दाखल केलं होतं, रिट दाखल केली होती, त्यामध्ये पॅरा नंबर 9 आणि 10 मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या बैठकीला दादा भुसे आणि संजय राठोडे हे उपस्थित नव्हते। हे दोन्ही वेगवेगळे स्टेटमेंट आज सुनील प्रभूने माननीय विधानसभा अध्यक्षासमोर दिलेले आहेत। त्यांचेच असलेले हे वेगवेगळे स्टेटमेंट गोंधळात टाकणारे आहेत आणि पूर्णपणे त्यांनाही कल्पना नाही असं एकंदरीत दिसतंय। म्हणून प्रश्न विचारल्यानंतर त्याला अनुसरून उत्तर न देता तो प्रश्नाचं व्याप्ती पुन्हा त्या उत्तराची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न सुनील प्रभूकडून झालेला आज पाहायला मिळालेला आहे। एक मुळामध्ये व्हीप बजावण्याचा जो प्रकार होता तो व्हीपच्या बद्दलचा जो त्यांनी खुलासा दिलेला आहे तो समाधानकारक मला तरी वाटलेला नाही। एकीकडे आपल्या असलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर सह्या घेतल्यात असं सांगितलेलं आहे, एकीकडे पुन्हा एकदा आम्ही ज्यांना मेल किंवा व्हॉट्सअपवर पाठवलेले त्याचा कुठेही पुरावा त्यांनी दिलेला नाही। म्हणून ही सुनावणी आता सोमवारी ठेवण्यात आलेली आहे आणि मला वाटतं या सुनावणीमध्ये या ज्यांनी हे आरोप केलेले त्यांच्यातर्फेच दिरंगाई होण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही सुनावणी कशी लांबेल असा हा त्यांचा प्रयत्न आहे असं एकंदरीत जाणवतंय। त्यांना मुळात त्या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही आहे किंवा यांनी हे सगळं बनावट पद्धतीने जेव्हा डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत म्हणून त्यांना प्रश्नाचं उत्तर देताना अडचणी येत होत्या। जेव्हा जेठमलानी सांगितलं की आम्ही तुम्हाला जो प्रश्न विचारतो त्याचंच उत्तर द्या, इवन दो अध्यक्षांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला त्याचं स्पेसिफिक उत्तर द्या ना, तुम्ही इतकं लांब होता कशासाठी, परंतु त्यांना ते उत्तर देता आलं नाही। म्हणून 2-3 वेळेला त्यांनी मध्यंतरीच म्हणजे त्याला काय ब्रेक घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला। व्हीपच्या बाबतीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, कारण 3 प्रश्नांच्या बाबतीमध्ये अजूनही संभ्रम दिसतो। एक व्हीप व्हॉट्सअपवरून ज्यांच्या पाठवल्याचे 14 नामक व्यक्तीचे कुठलेही पुरावे प्रभू यांनी मांडले नसल्याचं आता समोर आलेलं आहे। दुसरीकडे व्हीपवरची तारीख जी होती त्याच्यावरती त्याचा हस्ताक्षर कोणाचं हे त्यांना सांगता आलं नाही। तिसरी गोष्ट, ज्या व्हीपची साक्षांकित प्रत त्यांनी दिली त्याच्यावरती तारीखच नाहीये, त्या बाबतीतही खुलासा त्यांना करता आला नाही। नेमकं व्हीपचा प्रकार काय आहे, मुळामध्ये त्यांनी जे काही आज उत्तर दिलेले आहेत, जो व्हीपच्या आधारावर त्यांनी डिस्क्वालिफिकेशनची मागणी केली होती तो व्हीपच मुळात बनावट आहे, तो कुणाला पोहोचलाच नाही हे आम्ही पहिलेही वारंवार सांगितलं होतं। मी स्वतः त्याच्यातला एक 16 मधला एक मेंबर असल्यामुळं मला सुद्धा तो व्हीप मिळालेला नाही। आम्ही हे वारंवार सुप्रीम कोर्ट असेल, इलेक्शन कमिशनर असेल, सगळीकडे आम्ही ते सांगितलेलं आहे आणि त्याचाच आता खुलासा करताना त्यांची जी दमछाक होते, एक त्यांच्या पक्ष कार्यालयातील कर्मचारी याला जबाबदार धरून किंवा असलेल्या त्यांच्या 2-3 जर तुम्ही जर व्हीप पाहिले तर काही याच्यावर डेट नाही, काही याच्यावर सिग्नेचर नाही, हे जे काही खोटे पुरावे जे दाखल करायचा प्रयत्न करत होते ते आज उघडकीस आलेले आहेत। व्हॉट्सअपवर जरी पाठवलं तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाठवतो त्या टायमाला त्याच्यावर ब्लूटूथ येते, ती तुम्ही कमीत कमी या विधानसभा अध्यक्षासमोर सादर करायला पाहिजे होती। पुरावे म्हणून तुम्ही काही न दाखल करता पाठवली होती असं जे काही वेग उत्तर देतात त्याला काही कायदेशीर आधार नाही। नाही नाही आलेलंच नाही आम्हाला। त्यांना ते रोज स्वप्न पडतायत, त्या स्वप्नाच्या आधारावर ते बोलत असतात। 31 डिसेंबरला जर सरकार पडलं तर आम्ही राजीनामा देऊ आणि जर नाही पडलं तर त्यांनी राजीनामा द्यावा।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.